राजकीय व्यवस्थेनं धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवला होता, पण राजकीय मार्गाचा वापर न करता प्रशासकीय माध्यमातून धनगर समाजाला न्याय देण्याचं काम जे करत आहेत ते माननीय शिंदे साहेब, आता पाचपोळ सरांनी पिंगे सर वर आल्यानंतर एक या ठिकाणी येऊन चार दोनच्या काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तसं पिंगे सरांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू आहे. सर जर राजकारणाच्या स्टेजवर बसले तर म्हणतील समाजाचे नेते, या स्टेजवर बसले तर आरक्षणाच्या समितीवर आहेत, शिकवायला गेले तर प्राध्यापक आहेत. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आमचे मार्गदर्शक माननीय भिंगे सर, माननीय पाचपोळ सर, आमचे गुरु माननीय कावळे सर, ज्यांच्यामुळं तुमच्या समोर मला बोलण्याचा योग आला, ते माननीय देवकते साहेब, माननीय आमचे मार्गदर्शक माननीय माथेले सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले समोर माझे मित्र गोविंद, कालोसेहून आलेले बंडे साहेब, उमरे साहेब, विचारपीठावरील तसेच सर्व आपणही आदरातिथ्य आहात. आपण सर्व आज आरक्षण चिंतन शिबिराच्या संदर्भात या ठिकाणी मी काय असतो, मी काय संगीत पात्र नाही, 2 मिनिटं रुकून घेणार आहे, माझा काय विषय नाही, कारण या ठिकाणी सरांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या दोघांच्या मधला जास्त वेळ घेणार नाही. पण सर, धनगर समाजातला एक युवक म्हणून जी मला गेल्या 5-4 वर्षापासून जे समाजामध्ये फिरत असताना जे जाणवलं, खऱ्या अर्थानं धनगर समाजाच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस धनगर धनगर हा वाद आमच्या मध्ये साहेब जाणीवपूर्वक करण्यात आला. वेगळी परिस्थिती काय, खऱ्या अर्थानं आरक्षणाची नेमकी मागणी काय आहे हे 60-65 वर्षापासून सुद्धा या समाजाला कळलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेबांच्या दिलेल्या आरक्षणामुळे आमचा समाज शिकला, संघटित झाला, पण बऱ्यापैकी संघर्ष केला नाही. तोच आहे राहिलेला संघर्ष सर, तुमच्या माध्यमातून आणि परभणी जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. राहून सुद्धा या व्यवस्थेसोबत कसं झुंजून आपल्याला त्रास कसा सहज करावा लागतो हे आपण त्यांना वेगळं विचारण्याची गरज नाही. त्यामुळे आपण सर्वांनी या सगळ्या पोलीस प्रशासनाचं कर्मचाऱ्यांचं एकदा जोरदार विधिमंडळातले हे आमचे पुरावे. त्यामुळे धनगर समाजाचा लढा एका वेगळ्या वास्तविक परिस्थितीत तुम्हाला कळलं नाही. 65 वर्षापासून 70 वर्षापासून ज्या नेतृत्वाने धनगर समाजाला विश्वास ठेवला त्या नेतृत्वानं आमचा लढा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. म्हणजे टीव्ही चॅनलवर डेबिट कशी, तिकडून आदिवासीचा नेता बसतात, आमच्या आरक्षणाला धक्का असणार नाही. काय म्हणतात, आमच्या आरक्षणात टच बी झाला नाही पाहिजे, टच बी. धनगराची लढाई कुणासोबत आहे, कुणासोबत आहे, धनगडासोबत आहे. आपली लढाई सरकारसोबत आहे का, सरकार काँग्रेस आलं भाजपला आपल्याला काही घेणं नाही त्याच्यात. आपली लढाई कुणासोबत आहे, धनगडासोबत. ज्या वेळेस आमच्या बीड जिल्ह्याचा विषय निघाला साहेब, केस तालुका, माझा तालुका 37 धनगड आमच्या केस तालुका, मग मी त्या ठिकाणी चौकशी केली, म्हटलं हे त्यांचे राशन कार्ड निघालेत का, त्यांचं मतदान कार्ड निघालं का, तिची आजी कुठं जन्मली, तिची सासू कुठं होती, त्याचं कसं काय झालं, कुठलाच डेटा नाही. पण जाणीवपूर्वक धनगड नावाचा भूत या धनगडाच्या मानगुटीवर 10 वर्षापासून नुकसान करण्याचं काम पाठीमागच्या लोकांनी केलं. आज ही वास्तविक परिस्थिती तशीच होत आहे. पण न्यायालय लढाईच्या माध्यमातून आता ही केस शेवटच्या टप्प्यावर आहे. त्याला तुझा म्हणून
पाठीमागचं बळ म्हणून पंढरपूरला मोठ्या संख्येनं अमरण उपोषण आहे. तुमच्या परभणी जिल्ह्यातला सर या ठिकाणचा एक रहिवासी आहे, तो एक पायानं थंडळ त्याला एक पाय नाही, त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणची मागणी आहे की या सरकारनं ज्याप्रमाणे पाठीमागच्या आरक्षणाचा विषय होता ती जशी केस त्याचप्रमाणे धनगर समाजाची केस घ्या, त्यांच्या न्यायालय वकिलाचा खर्च द्या. जर महाराष्ट्रातला धनगराची केस त्या ठिकाणी जर संपन्न झाली तर निश्चित 2019 इलेक्शनच्या अगोदर आपला निकाल लागू शकतो. पण आपली मागणी काय असायला पाहिजे? सरकारला शिफारस करण्याचं काम आहे त्या ठिकाणी असं करा. पण हे होत नाही. आता 1000 कोटीचं बजेट निघालं, समाजाने इकडे फटे गावात जायला लागले. 2 कोटी भागिले 1000 कोटी म्हणजे सर एकाच्या वाट्या 50 रुपये येतात. हो किती येतात? 50 रुपये येतात. 50 रुपये काय येत म्हणजे सर? नाही म्हणजे 1000 लिटर अंगावर ओतून जरी घ्यायचं म्हणलं तरी येत नाही. हो किंवा 50 रुपयाची दावी घेऊन गळ्यात अडकायची म्हणलं ती बी शक्य नाही. म्हणजे धनगर समाजाने आरक्षण मागितलं त्यांना काय 1000 कोटी तर धनगर समाज म्हणला की महाराष्ट्रात धनगड नाही. आम्ही ऐकतो धनगर आहे ते म्हणजे नाही धनगड आहे. मग काय तर हे करून दाखव का? तर तुमच्या आमच्या मधलं जे अज्ञान होतं ते अज्ञान या सगळ्या गोष्टीला चुकीचं ठरल्यामुळं या एक वेगळ्या आरक्षणा संदर्भातली भूमिका देशामध्ये तयार झाली, राज्यामध्ये तयार झाली. अनेक पेपर या ठिकाणी माझ्या पत्रकार बांधव असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, तुम्हाला आमचे हात जोडून विनंती आहे. एखाद्या वेळेस आमची एक बातमी कमी दाखवा पण चुकीची दाखवू नका. ज्या ज्या वेळेस आंदोलन निघाले त्यावेळेस सर हेडलाईन धनगर समाज आता एसटीच्या आरक्षणाची मागणी करतात. आमची मागणी नाहीच ना, आमची मागणी ही अंमलबजावणीची आहे. आम्ही काय नवीन द्या म्हणतो का? नवीन द्यायला आम्हाला काही करायचं का? तर काहीच विषय नाही. आमची मागणी ही अंमलबजावणीची आहे. त्यामुळे पत्रकार मित्रांना माझं मनापासून विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या वेळेस आरक्षणा संदर्भातल्या बातम्या लावाल त्या त्या वेळेस अंमलबजावणी हा शब्द टाका. तुम्ही आमचे आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि तुम्ही वास्तविक खरं ते त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. कारण लोकशाहीतला चौथा खास कोणता असेल तर तो तुम्ही आहात. दुर्दैवानं आज वेगळंच घडायले मला. पण आमचा परभणी जिल्ह्यातल्या पत्रकारांवर विश्वास आहे की ते या ठिकाणची बातमी अंमलबजावणीची लावतील. या ठिकाणी मला बोलावलं मी चिठ्ठी द्यायची अजिबात वेळ लावला, माझा सन्मान केला. या ठिकाणी खरं जर पाहायला गेलं तर स्टेजवरच्या सगळ्या जे मान्यवर आहेत त्यांच्या वयाचं माझ्या वयाचा जर विचार केला तर माझ्या 3 पट वर्षाचं जे माझं 22 वर्ष वय आहे त्याला 3 जर गुणलं तर त्यांचा अनुभव येतो. त्याच्यामुळं आरक्षणाच्या बाबतीत मी अजून नवीन काहीतरी शोध लावावा आणि गंगा किरण बीडचे उदाहरण द्यावं इतका मला काही अभ्यास नाही. त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच मनोगत व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय माता जय भारत. बरोबर ना? येतो येतो जय मल्हार. येतो जय मल्हार. जय मल्हार. ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहणार आहोत माननीय मधुजी शिंदे साहेब आपल्या सोबत बोलणारच आहे. पण तत्पूर्वी त्या आरक्षण लढायच्या साठी जे आर्थिक पाठबळ हवं आहे या ठिकाणचे जे परभणी जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत काही पदाधिकारी त्यांची इच्छा आहे की आपण स्टेजवरती दिलं पाहिजे. सर्वांना लक्षात येईल की आप गरज काय आहे.